आपण पाहिलं याच्या आधी कडधान्य आहे, डाळी आहे, हे कालचा शिकवलं जात होत. आता मटन मार्केटमध्ये जाताना प्रत्येक माणूस आपला डबा घेऊन जायचा याच्या आधी, विसरलं नव्हती तेव्हा. मासळी आणायकडे डबान घेऊन जायचे, काय अडचण नव्हती, नाही का? आता ते जुन्या पद्धतीत थोडंसं आपण जाऊ. पण किती मोठ्या प्रमाणामध्ये हे प्लास्टिक घातक आहे, ज्याच्यामुळं कॅन्सर देखील होतं लोकांना. हा समजा समुद्र प्लास्टिक बनवलेला आहे, रस्ते प्लास्टिक बनवले होते, तुमचे गटार प्लास्टिक बनवले होते, प्लास्टिकमुळे मुंबईमध्ये 200 लोकांचे बळी गेले. यावेळेला किती आपल्याला दिलासा मिळाला प्लास्टिकमुळे, नसल्यामुळे. ते रस्ते तयार करताना प्लास्टिकचा वापर करावा असा एक जी आर काढलेला होता, त्याच्यामध्ये 15% त्यामध्ये आपण प्लास्टिक टाकू शकतो, जेणेकरून रस्त्याचं गंभीरपणे चांगलं होऊ शकतं. सिमेंटमध्ये देखील 15% प्लास्टिक टाकू शकतात, जेणेकरून सिमेंट देखील चांगलं होऊ शकतं. अशा पद्धतीने पर्याय आपण काढले आणि तशामध्ये कामकाज देखील काही ठिकाणी चालू झालं. बाकी ते बाकीचे सगळे पर्याय आता पहिल्यांदा तात्पत्या आपण पाहत होतो थर्माकोलच्या होत्या, आता तात्पत्या आले, आता पत्रावळी आले, आता आपल्या आले केळीच्या पानाच्या, नारळीच्या याच्या, आता आल्या सगळ्या फळसाच्या पानाच्या, लाकडा बाजामध्ये आल्या, नाही बांबूच्या आल्या, बांबूच्या आता आले सगळे पर्याय सगळे आता बाजामध्ये आले, काही अडचण नाही. आता काही अडचण नाही, महापालिका गंभीरपणे तेवढ्या घेतलेले नाही अजून, घेतल्या पण स्थानिक मी आता हे जेवणात झाली. मी प्रत्येक महसूल विभागामध्ये पुन्हा बैठका घेतो. अच्छा. आणि प्रत्येक महानगरपालिकेचा मी आढावा घेतला, विशेषतः मी सक्तपणे सांगितलं आहे जो नगरपालिकेचा निधी आहे, महसूलचा निधी आहे, ते 25% निधी हा त्यांनी घनकचरा आणि सांडपाण्यावरतीच खर्च केला पाहिजे अशी सक्ती आम्ही केलेली आहे. तसे नोटिफिकेशन देखील काढलेले आहे सगळ्या महानगरपालिकेला आम्ही दिलेली आहे. तर त्या 25%मधून त्यांनी प्लास्टिकबाबत देखील नोटे घ्यायचं आहे, बोर्ड जनजागृतीसाठी बोर्ड देखील लावायचे आहे. अशा पद्धतीने सगळे नॉमिनेशन प्रत्येक महानगरपालिकेला आमची घरी सूचना केली पाहिजे. एकीकडे एकच शेवटचा प्रश्न, एकीकडे पंतप्रधानांनी शाबास केलेली आहे प्लास्टिक बंदीला आणि दुसरी पंतप्रधानांना दिली युनोनं. अच्छा, युनोनं दिली, पंतप्रधानांना युनोनं दिली. मग माझं तेच म्हणणं, पंतप्रधानांना मी विनंती करतोय, आता मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की आपलं जे गुजरात राज्य आहे आणि संबंध जगामध्ये प्लास्टिक बंदी व्हावी म्हणून पर्यावरण दिनाच्या निमित्त मी निर्णय घेतला जगाने युनोनं, आणि त्याचं अध्यक्षपद आपल्या मोदी साहेबांनी दिलेलं आहे. आता मोदी साहेब अध्यक्ष असताना आपल्या देशाचे त्यांच्याच गुजरातमध्ये प्लास्टिक होता कामा नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी विनंती केली. धन्यवाद.